दोन दिवसानंतर या घरामध्ये हे वातावरण पाहायला मिळालं. दसऱ्याला देखील आम्ही आलेलो होतो. तुम्ही सांगितलं होतं का दिवाळी साजरी होईल, काय सांगताय? हा तर तुम्ही राहू साहेब बाहेर आल्यानंतर माझ्या घरीच नव्हे तर जेलमधून बाहेर पडल्यापासून जो आम्ही क्रिकेट रोड मंदिरामध्ये गेलो तिथून संपूर्ण महापूर गर्दीचा आपण पाहत होतो. इव्हन ज्यावेळी आम्ही मोहम्मद अली रोडने जात होतो त्या रोडला प्रचंड मुस्लिम लोक उभे होते आणि संजय राऊत हम आगे बढो हम आपके साथ में हम शिवसेना के साथ में असे सगळे फार घोषणा देत सगळे उभे होते. आम्ही माझ्या घरी नवरात्र असो सरस्वती असो दसरा दिवाळी आम्ही कोणीही साजरी केली नाही कारण आमच्या घरातला कुटुंब प्रमुख संजय राऊत 102 दिवस जेलमध्ये होते. आज खऱ्या अर्थाने आम्ही सगळे आमचे घरचे माझ्या विभागातील सर्व लोक खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी करतात. एकूण आता राऊत साहेब आलेले घरी डॉक्टर चेकअप वगैरे होणार आहे का त्यांचा? असं आहे की त्यांची तब्येत डाऊन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राऊत साहेबांच्या 6 स्टेन टाकलेले आणि गेले 3.5 महिने त्यांची कुठलीही चेकअप झालेला नाही आणि म्हणून त्यांना गेले 8 दिवस मला सांगतोय की मला थोडासा प्रॉब्लेम होतोय. उद्या मी त्यांना पोलिसमध्ये घेऊन जाईल, त्यांची सगळी तपासणी करून घेईन, त्यांचे सगळे रिपोर्ट काढून घेईन, त्याच्यानंतर ते परत कामाला. धडकी बसली विरोधकांची कसं बघतो त्या ठिकाणी पत्रकारांशी समोर सांगायचे वातावरण आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आज सगळ्यांना ईडीलाही वाटलं असेल आणि ईडीच्या मागे ज्यांनी कोणी अटक करण्यासाठी प्रयत्न केले या सगळ्यांना धडकी भरलेली आहे. ही टायगर वापस एक बार बाहेर आले असं म्हटलंय. जर जजमेंट वाचली तर तुम्हाला कळेल की संजय राऊतांना का अटक केली, कशासाठी अटक केली याचं कुठलंही कारण नाही. ईडीला त्यांनी विचारलंय पण तुम्ही कुठल्या काय बेसवर संजय राऊतांना अटक केली कळलं का? आणि त्यामुळे संजय राऊतांना अटक ही बेकायदेशीर होती हे आज न्यायमूर्तींनी न्यायालयाने सांगितलं. जर आज मोठा संजय तोंडावर आहे काय सांगा? संजय राऊतांना महानगरपालिकेची निवडणुकीपर्यंत अटक करण्याचे यांचे प्रयत्न होते. ईडीनी झापल्यानंतर सुद्धा ते लगेच हायकोर्टात चाललेले की यांना परत अटक व्हावी. म्हणजे बघा ईडीला किती काळजी आहे संजय राऊतांची की ईडीला नव्हे ते ईडीच्या मागे एक कुठला तरी मोठा पक्ष ती सर्व करत आहे आणि ह्या पक्षाने ह्या किती काळजी आहे संजय राऊतांची की ईडीला नव्हे ते ईडीच्या मागे एक कुठला तरी मोठा पक्ष ती सर्व करत आहे आणि ह्या पक्षाने ह्या संजय राऊत बाहेर येऊ नये म्हणून त्यांचे अतोनात प्रयत्न. परंतु आज सुद्धा या देशामध्ये न्याय आहे आणि न्यायमूर्तींनी योग्य न्याय संजय राऊतांना दिले. भारत जोडो यात्रा, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे का? भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे का? त्याच्यामुळे मोठा फरक यात्रेत सहभागी होणार आहे. ईडी जे प्रकार से काम करते सर, इस प्रकार से किस दबाव में काम कर रही है वो दबाव आप सबको पता है और इसीलिए आज जो भारत जोड़ो राहुल गांधी की यात्रा है ऑल ओवर इंडिया में उनको बहुत बड़ा रिस्पांस मिला है. मुझे खात्री है कि हमारी महाविकास आघाड़ी उद्धव जी पवार साहब और अब संजय राउत जी भी आए. संजय राऊत जी भी महाविकास राहुल गांधी के भारत जोडो यात्रे में शामिल सर. मराठीत सांगा भारत जोडो यात्रेमध्ये संजय राऊत कशा पद्धतीने सहभागी असणार आहे? कशा प्रकारे? म्हणजे राहुल गांधीला खांद्याला खांदा लावून संजय राऊत काम करते. या भारत जोडो यात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचे अनेक नेते ते जाणार, आता राऊत साहेब ते जाणार, हेच मुख्य प्रतिनिधित्व करतील का? माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सांगतील तो आदेश मानण्याचं काम शिवसैनिकासही शिवसेना नेत्यांचं आहे. जो आदेश उद्धव साहेब देतील त्या आदेशाचं पालन प्रत्येक नेता प्रत्येक शिवसैनिक करत असतात. जर राऊत साहेबांना पाठवलं तर राऊत साहेब जातील. सर आज मोठ्या संख्येने सैनिकांनी गर्दी अलोट केली होती आणि स्वागत केलं का सांगाल? बघा अख्ख्या महाराष्ट्रात जल्लोष आहे, शिवसैनिकांमध्ये आनंद आहे आणि त्यांचा वाघ परत एकदा बाहेर आलेला आहे आणि परत एकदा
भारतीय जनता पार्टीच्या अन्याय आणि अत्याचाराला लढण्यासाठी तो फलत बाहेर आलेला आहे। अख्ख्या महाराष्ट्रातले देशात आनंद आहे। आणि तुम्ही पहा की आज तुम्ही जर पाहिला असे ऑटो रोड जेरमधून बाहेर यायला बाहेर पडायला 2.5 तास लागले आणि तिथून इथे येईपर्यंत 7 तास आहे। प्रत्येक गल्ली 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 रस्त्यावरती शिवसैनिक त्यांची वाट पाहत होते। शिवसैनिक नव्हे तर संपूर्ण ज्यांनी ज्यांनी या ईडी ईडीच्या विरोधामध्ये जे जे आहे ते प्रत्येक जण वाट पाहत होते आणि सांगत होते की साहेब आप लढे वो स्ट्रॉंग लड़े हम आपके साथ। आज पहिलं वाक्य म्हटलं की मुख्यमंत्री शिवसेनाचाच असेल त्यांनी आज पहिल्याच दिवशी वक्तव्य केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे। आदित्य सध्या पुन्हा अनिल देशमुख ईडीने फेल दिलेलं आहे सर। एक नवा परिघ पण मिळेल अहो ह्या मी आज ज्यांनी ईडीच्या आमच्या या याच्यामध्ये न्यायमूर्तीने सांगितले की कशा प्रकारे ही अटक केली जाते पीएमएल कायद्यामध्ये कशाही प्रकारे तुमचा गुन्हा असो नसो त्यांना जर अटक करायची आहे तर कशाही प्रकारे अटक केली जाते आज सध्या जजमेंटमध्ये आहे। खऱ्या अर्थाने ईडीला दिलेली चपराक आहे कारण ईडी सुद्धा आपल्या डोक्याने काम करत नाही ती अन्य कोणाच्या डोक्याने चाललेलं आहे म्हणून ती ईडीला चपराक आहे। सर एक अनिल देशमुख ईडीने फेल दिलेलं आहे सर। एक नवा परिघ पण मिळेल अहो ह्या मी आज ज्यांनी ईडीच्या आमच्या या याच्यामध्ये न्यायमूर्तीने सांगितले की कशा प्रकारे ही अटक केली जाते पीएमएल कायद्यामध्ये कशाही प्रकारे तुमचा गुन्हा असो नसो त्यांना जर अटक करायची आहे तर कशाही प्रकारे अटक केली जाते आज सध्या जजमेंटमध्ये आहे। खऱ्या अर्थाने ईडीला दिलेली चपराक आहे कारण ईडी सुद्धा आपल्या डोक्याने काम करत नाही ती अन्य कोणाच्या डोक्याने चाललेलं आहे म्हणून ती ईडीला चपराक आहे।